जोपर्यंत रस्त्यावर आहे तोपर्यंत साखर कारखाने चालू करण्याचं कारस्थान कारखानदार करण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या ऊसाचे त्यांना लचके तोडायचे, हातात बुडका घेऊन बसा, जे लुंगे सुंगे मला फुकट ऊस द्यायचा असं म्हणतील त्यांचाही बंदोबस्त घ्या, बंदोबस्त करा। जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आपण लढत राहायचं, कसल्याही परिस्थितीत या कारखानदारासमोर आणि या शेतकऱ्यांच्या समोर झुकायचं नाही। शेतकरी भावांनो, मी आता कोल्हापूरला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी निघालेलो आहे। कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन माझ्या शेतकऱ्यांना हक्क मिळवून द्या असं साकडे घालणार आणि मी राष्ट्रीय महामार्गावर जाऊन बसणार आहे। माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांना रात्री पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, पण मी त्या ठिकाणी आहे। ज्याला ज्याला जो मार्ग मिळेल त्या मार्गानं पोलिसांना चुकवून महामार्गावर या। मागं राहिलेल्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आम्ही जोपर्यंत रस्त्यावर आहे तोपर्यंत साखर कारखाने चालू करण्याचं कारस्थान कारखानदार करण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या ऊसाचे त्यांना लचके तोडायचे, मागच्या वर्षाचेही पैसे द्यायचे नाहीत आणि या वर्षी किती देणार हे सांगायला ते तयार नाहीत। एकूणच ही चळवळ चिरडायची आणि मगच कारखाने सुरू करायचा असा त्यांचा डाव आहे। तुमच्या शिवारातला ऊस सांभाळा आणि हातात बुडका घेऊन बसा, जे लुंगे सुंगे मला फुकट ऊस द्यायचा असं म्हणतील त्यांचाही बंदोबस्त घ्या, बंदोबस्त करा। एक लक्षात ठेवा, ही आर पारची लढाई आहे। जोपर्यंत रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आपण लढत राहायचं, कसल्याही परिस्थितीत या कारखानदारासमोर आणि या शेतकऱ्यांच्या समोर झुकायचं नाही। एवढंच सांगतो, हे आंदोलन आता माझं एकट्याचं नाही, शेतकऱ्यांचं नाही, हे आंदोलन माझं एकट्याचं नाही, स्वाभिमानीचं नाही, तर साऱ्या शेतकऱ्यांचंच आहे आणि तुम्हीच आता हे आंदोलन हातात घ्यायचं आहे। परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये मागच्या वर्षाचे किमान 100 रुपये घेतल्याशिवाय त्यांना एक कांदा सुद्धा ऊस द्यायचं नाही, एवढंच सांगतो।